उस्मानाबाद मधल्या दहीफळ गावातल्या ग्रामस्थांना आता सुखाची झोप लागणार आहे, कारण दहीफळ गावावर आता 45 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. या गावामध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता, म्हणून गावातील लहान मोठ्या सगळ्याच रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेज बसवण्यात आलेले आहेत. बघूयात माझाचा रिपोर्ट. हा सीसीटीव्ही सेटअप आणि एक वॉर रूम, हायटेक आणि मेट्रो शहरांप्रमाणे हे सगळं सेटअप केलंय उस्मानाबाद मधल्या दहीफळ ग्रामपंचायतीनं. गावात सीसीटीव्हीची संकल्पना कशी आली आणि नेमकं कुठं कुठं सीसीटीव्ही बसवलेत ऐका. छोट्या दरोडे एक या ठिकाणी पडलेला होता 6 महिन्यापूर्वी, त्याचा देखील शोध तपास आणखीन झालेला नाही पूर्णपणे. त्यामुळं ही यंत्रणा कुठंतरी आपल्याला गावाच्या सुरक्षा, गावाची स्वच्छता या दृष्टीनं उपयोगी पडेल म्हणून ग्रामसभेमध्ये याचं नियोजन करून 15वा वित्त आयोग जो ग्रामपंचायतचा स्वनिधी असतो त्यामध्ये 7 लाख रुपये खर्च करून साधारणतः 45 कॅमेरे गावातील संपूर्ण परिसर यामध्ये घेतलेला आहे. गावामध्ये प्राथमिक शाळा, सर्व शासकीय कार्यालय, तसेच गावातले प्रमुख रस्ते आणि प्रमुख भाग 45 सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करून जोडण्यात आले आहेत. बरं, जिथं गावात विजेचे खांब नीट नसतात तिथं 45 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सेट करणं आणि त्याला लोड शेडिंग मध्येही सुरू ठेवणं जरा कठीणच होत आणि ते काम एजाज शेख यांनी केलं. ग्रामपंचायत पातळीवर एवढे आयपी कॅमेरे बसविणं, याच्यामध्ये वायरिंग हे ते करणं, आम्ही एक नवीन प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये ही तयार केलेला आहे की फारशा ठिकाणी सिटी सर्व्हेलन्समध्ये इलेक्ट्रिक सप्लाय नसतो, आम्ही ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय स्वतः दिलेला आहे जेणेकरून गावाची लाईट बंद झाली तरी इन्व्हर्टर पॉवर बॅकअपवर पूर्ण कॅमेरे चालू राहतील. आज गावात सरकारी कार्यालय, शाळा, मंदिर, पाण्याच्या विहिरी सगळीकडे सीसीटीव्ही आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे पहिले जे काही चोऱ्या उघड्यावर शौचालयाला लोक जात होते त्याच्यावर परिणाम झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये ज्या चोऱ्याचं प्रमाण होतं ते एकदम कमी प्रमाणात झालं आणि गावातल्या मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत ज्या गल्ल्या आहेत त्याही सीसीटीव्हीच्या कव्हरेजमुळे मध्ये आल्यामुळे बराच फरक आणि एकदम सुरक्षित असं आम्हाला जाणवायला लागलेलं आहे. गुड मॉर्निंग पत्रक ही आम्ही योजना राबवली होती ग्रामपंचायतीने गावामध्ये, त्या योजनेचा पुरेपूर फायदा होत नव्हता, परंतु सीसीटीव्ही बसवल्यापासून ह्या सीसीटीव्हीच्या आधारे भरपूर फायदा झालेला आहे. आमची शाळेत अगोदर खूप घाण होती सीसीटीव्ही बसवण्याच्या अगोदर, आणि आता ते सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळं आमची घाण पूर्ण नष्ट झालेली आहे शाळेच्या भोवतालची, आणि विद्यार्थ्यांचा जो काय त्रास होता तो त्रास बंद झालेला आहे, आणि आम्ही पण सगळ्यांना आम्हाला पण त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा दसका बसलेला, आम्ही सगळे पण टायमाच्या आत सगळेजण येतो. मुली म्हणून आज कुठला मुलगा छेड काढणार नाही किंवा काय बोलणार नाही ह्या गोष्टीची चिंता वाटत नाही. आधी शाळेत जाताना वाटायचं कुठला मुलगा काय बोलल किंवा काय होईल, त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याबद्दल आम्ही सर्वजण सीसीटीव्हीच्या नजरेत आहात, प्रत्येकाची नजर आमच्यावर राहते, त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही. त्यामुळे आता दहीफळ मध्ये एक डायलॉग नियमित ऐकायला मिळतोय, तो म्हणजे ऊपरवाला सब देख रहा है बॉस. राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.